सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांची परिषद सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित पहिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंता परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई पुणे महामार्गाप्रमाणे राज्यातील मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर सुविधा देण्याबरोबरच वाढते नागरिकीकरण आणि सुलभ वाहतूक यांच्यात समन्वय राखण्यासाठी पुढील 15 ते 20 वर्षांकरिता रस्ते, उड्डाणपूल उभारणीबाबत व्यापक धोरणात्मक कार्यक्रम हाती घेणार असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणालेत. पहिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंता परिषदेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुलांची देखभाल करण्याबाबत तयार करण्यात आलेल्या पुस्तकेचे प्रकाशन अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालंय. प्राथमिक चर्चा फक्त मुख्य अभियंता आणि उपसचिवांशी मंत्रालयात मुंबईमध्ये झाली. मी विभागाचे सूत्र हाती घेतल्यानंतर परंतु एकत्रितपणे अधीक्षक अभियंता आणि इतरांना भेटण्याची काही संधी नव्हती आणि म्हणून मला वाटतं या संधीचा फायदा आपल्याशी एक पर्सनल लेवल इंटरॅक्शन व्हावं आणि माझी भूमिका आपणही समजून घ्या, तुमची भूमिका मलाही समजण्याची संधी या निमित्ताने मिळणार. माझं राज्य देशामध्ये लोकांनी अनुकरण करावं अशा प्रकारच्या माझ्या राज्यातल्या पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत आणि म्हणून मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना पहिल्यांदा हे पाऊल आपल्याला उचलावं लागणार. त्यामुळे जोशी दोन्ही सचिवांना मी मुद्दाम सांगेन, आपला गोल निश्चित करू नका. आपला गोल निश्चित करू की आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचं, आपण टार्गेट आपण फिक्स करू की पुढच्या 5 वर्षात काय करायचं, ते अचीव करण्याकरता काय काय पावलं उचलली गेली पाहिजे ते काम करावं लागेल. अभियंत्यांच्या परिषदेच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान आणि कार्यप्रणालीचा सर्व प्रादेशिक विभागांना आदान प्रदान झाल्यामुळे कामाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी मदत होईल असं बांधकाम विभागाचे सचिव AS सगणे यांनी आपल्या भाषणात सांगितलंय. प्रारंभी कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव CP जोशी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केलेत. त्यावेळी विभागाचे सचिव CP जोशी, सचिव अजित सगणे, मुख्य अभियंता पुणे सदाशिव साळुंखे, मुख्य अभियंता नागपूर उल्हास देबडवार, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग आणि राज्यातील प्रादेशिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता उपस्थित होते.